सोलापूर महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारासाठी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत मान यांचा गावभेड दौरा आहे ते आंबे गावामध्ये आहेत आणि काय नक्की कसा प्रतिसाद मिळतो त्या गावभेड दौरा सुरू आहे तुमचं मला माझ्या मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये मी गावभेड दौरे करतोय आणि आज पंढरपूर तालुक्यातील सर्व गाव संपणार आहेत उत्तरची गावं संपली मोहोळमधील बहुतांश गावं संपलेली थोडीफार राहिलेत ते तीस तारीख एक तारीख दोन तारखेला संपत आहेत महायुतीचे उमेदवार म्हणून रामबाव सातपुते आणि महायुतीलाच चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर अशा त्रेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये सुद्धा मी गे मी जे गेल्यानंतर किंवा जायच्या वेळेस फार चांगल्या प्रकारे जनता किंवा मतदारबंधू सहकार्य करत आहेत आणि त्यांचे काय विचार मला सांगत आहेत माझे विचार मी त्यांना सांगतो आहे या निवडणुकीमध्ये माहितीलाच का मतदान करायचं हेच पटवून देण्याचं काम किंवा पुढच्या ज्या योजना आहेत ते आपण त्या सर्व जनतेला समाधानकारकपणे सांगतो आहे परंतु पाठीमागे साडेचार वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी जी मला कामं सांगितली ती त्यांच्या शंभर टक्के त्या कामात मी उतरल्यामुळं त्यांना एक माझ्यावरती विश्वास आहे की आमदार बोलल्यानंतर कामं शंभर टक्के होणार आणि त्याच पद्धतीचा आमच्या माहितीचे उमेदवार रामभाऊ सातपुते जे आहेत तेही तळमळीने काम करणारं तरुण आहे आणि अल्पसंख्याक स जनसामान्यामधून किंवा शेतकरी कुटुंबातून आलेले व्यक्ती कामगाराचा असेल किंवा गोरगरीब जनतेमध्ये वावरलेला मुलगा आहे त्यामुळे नक्कीच ग्रामीण भागातील त्याला जाण आहे आणि ते उमेदवार आपल्या भागासाठी आपल्या मतदारसंघासाठी जे भरीव निधी आणतील आणि सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होतील ही मी अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही आता आंबेगावासाठी आलेली कामाच्या आधी वाचून दाखवली अशी तुमच्या मतदारसंघात तुम्ही भरपूर निधी दिला आहे तुम्ही सांगताय तुम्ही एवढे काम केलेत हे केलेत ते केलेत पण तुम्ही असणं उमेदवार आणि राम सातपुते एक उमेदवार असणं ह्यात काय फरक आहे का तुम्ही सांगितल्यानंतर लोक तेवढं विश्वासानं राम सातपुते मदत करतील कारण तुमचं चिन्ह घड्याळ आहे त्यांचं भाजप आहे भाजपवर एक ग्रामीण भागात ग्राउंड लेवलला रोष आहे तर त्या सगळ्या गोष्टी कशा समोर जाणार वास्तविक पाहताय स्थानिक पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायती निवडणूक नाही की देशाचं भविष्य भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे आणि पाठीमागील दोन जुलै दोन हजार तेवीस साली अजितदादा पवार साहेबांना आम्ही सर्व आमदारांनी भाग पाडलं की भारतीय जनता पक्ष शिवसेने सत्तेमध्ये जाण्यासाठी आणि त्या दिवसामध्ये पासून फार चांगल्या प्रकारे निधी मिळतोय निधी चांगल्या प्रकारे मिळतो आहे सत्तेत आम्ही सहभागी आहोत त्यामुळं महायुतीचा उमेदवार म्हणून आम्ही प्रचार करतो आहे फक्त राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून नाही माझ्या माहितीप्रमाणे आम्ही सर्वच जण प्रमुख नेते मंडळी मायुतीची असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात जाऊन वस्तीवरती जाऊन प्रचार करत आहेत आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे अशा हिशोबानेच आम्ही सर्वजण काम करतोय तशा सूचना आम्हाला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदा पवारसाहेब आणि प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेबांनी दिल्यामुळं कुठल्याही प्रकारची मतदारसंघामध्ये कुचरायचीपणा किंवा काम न करण्याची पद्धत अशी नाही पूर्ण आम्ही स्वतः उमेदवार आहे अशाच पद्धतीने आम्ही त्यांना मतदान करायला सांगतोय आणि ती जनता नक्की ऐकेल कारण त्यांच्या आणि जनतेच्या मध्ये मी मध्ये आहे त्यामुळे एखादं काम यांचं राहिलं तर मी त्यांच्याकडून सोडू करून घेईल किंवा त्यांचं काम सुद्धा माझ्या माध्यमातून निघून जाईल त्यामुळे मी खात्रीशीर विश्वास देतो की मी आहे असं समजूनच मी रामबाव सातपुते फार चांगलं बॉन्डिंग आहे साडे नऊ दहा महिने झाले आम्ही एकत्र व्यवसाय व्यवसाय प्लस संसार प्लस मित्रत्वाचे संबंध सगळ्या प्रकारे चांगले चालू आहेत त्याच्यामुळं काही अडचणी येत नाही दुसरी घडामोड अशी आहे विठ्ठल सहकारी साखर कारखाने चर्मन अभिजित पाटील परवा दिसच्यापर्यंत पर्यंत शरद पवार सोबत होते आणि काल अचानक माध्यमांमधून बातम्या आली होती की आता त्यांचा कारखाना सील झालाय त्यामुळे ते आता भाजपच्या वाटेवरती आहेत तर कसं बघता ह्या घडामोडीकड भाजप दबाव तंत्राचा वापर करतंय राजकारणामध्ये असं तुम्हाला वाटतंय का वास्तविक पाहता त्याच्याबद्दल मला ज्यादा काही माहिती नाही पण ते संचालक अभिजित पाटलांचे संचालक सचिन आहेत सचिन पाटील संचल यांनी सांगितलं की अशाशी कारवाई झाली आणि मी मीडियातून मी पाहिली पण ती कशा पद्धतीने झाली किंवा त्यांचा काय प्रॉब्लेम होता किंवा म्हणजे देणं राहिलेलं होतं का बँकेचं काय होतं मी प्रत्यक्ष वाचलं नाही कारण रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार करतोय सकाळी परत आठला कामाला प्रचाराला जावं लागतंय त्याच्यामुळं त्याच्यामध्ये जास्त जा 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 काय अभ्यास माझा नाही परंतु जर तसं त्यांना निर्णय घ्यायची वेळ आली असेल तर ते मी त्यांना सांगतो की महायुतीमध्येच यायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेलं कधीही चांगलं काय महायुतीचा पाळायचा सगळे माझे मित्रच आहेत ह्या राष्ट्रवादीमधून त्या राष्ट्रवादीत यायचंय माझ्या माहितीप्रमाणे मी सांगतो की मी त्यांना पाठीमागाई म्हणतो की बाबा आपल्याला असे व्यवसाय चालवायचे असतील तर आजाराची गरज असते आपणाला त्या पद्धतीने एक अर्थमंत्री सहकार खाते बी राष्ट्रवादीकडे आहे त्यांना भविष्यामध्ये जर कारखाना चांगला चालवायचा असेल तर आम्ही नक्कीच मदत करू त्यांना माहितीच यायचे तर आमच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये त्यांचं आम्ही नक्कीच प्राधान्यन स्वागत करून त्यांच्या संचालकापास आम्ही मागणी करतोय त्यांनी जाऊन आजच सांगावं की बाबा आमदार साहेबांची विनंती आहे की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येऊन माहितीला सहकार्य करावं माझी त्यांना नक्कीच शुभेच्छा आम्ही देऊ तुम्हाला तंत्र देऊत माझ्या माहितीप्रमाणे दबाव तंत्राचा काय विषय येत नाही कारखाना चालवताना मदतीची गरज पडती प्रत्येकालाच पडती गरज त्यात ते एक त्यांना ते मदतीचा भाग म्हणून तो विषय असू शकतो लीड येईल मौल मौल नक्कीच लीड मिळेल कारण अजून दहा बारा दिवस दा, आठ दहा दिवस जायचे त्यामुळे लीड बद्दल बोलणं गरजेचं नाही परंतु नक्कीच चांगल्या प्रकारे मावतीच्या उमेदवारला म्हणजे रामभाऊ भाऊ सातपुते यांना मतदान होऊन चांगल्या मताने ते निवडून येतील मी अपेक्षा व्यक्त करतो हे होते यशवंत माने आणि मोहळ म्हणून लीड जाईल आणि रामभाऊ सातपुते जे आहे ते या ठिकाणावर मोठं लीड घेऊन विजय होतील अशा पद्धतीचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय गोपाळ माळेसोबत मी गणेश आयकोडे मराठी न्यूज आंबे